नाशिकच्या कुलकर्णी गार्डन परिसरातील स्टेट बँकेचं एटीएम फोडणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. युट्यूबवर एटीएम लुटीचा व्हिडिओ बघून या दोघांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पहिला प्रयत्न फसला. पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान पल्सरवरून आलेल्या दोघांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली आहे. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. नाशिकच्या कुलकर्णी गार्डन परिसरामध्ये स्टेट बँकेचं एटीएम फोडण्याचा आज पहाटे प्रयत्न झाला आणि पोलिसांनी तत्काळ इथे धाव घेतल्यानं चोरट्यांचा तो प्रयत्न असफल झालेला आहे. आपण बघतोय हे कुलकर्णी गार्डन जवळचं स्टेट बँकेचं एटीएम आहे. हे एटीएमची पहाटेच्या सुमारास साधारणतः 4 ते 5 दरम्यानच्या सुमारास इथे चोरटे आलेले होते. पल्सर गाडीवरनं ते आले होते आणि त्यांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. याची खबर कंट्रोल रूमला मिळताच कंट्रोल रूम च्या माध्यमातून सरकारवाडा पोलिसांना या संदर्भातली माहिती देण्यात आली आणि सरकारवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी अवघ्या 10 मिनिटांमध्ये इथे दाखल झालेत आणि त्यांनी चोरट्यांना इथे पकडण्यात यश मिळवलेलं आहे. 2 जण होते, त्यातला 1 जण इथेच त्यांना जेरबंद केला आणि दुसरा पळून जात होता. पळून जात असताना त्याला कोम्बिंग ऑपरेशन राबवत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ह्या दोघं चोरट्यांनी यूट्यूबवर बँकेचं एटीएम कसं फोडायचं याची माहिती बघितली होती, एक व्हिडिओ बघितला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी इथे चोरी करण्याचा प्रयत्न केला. पल्सर गाडी होती, पल्सर गाडीची जी नंबर प्लेट आहे त्याच्यावर त्यांनी चिकटपट्टी लावली होती आणि आपला नंबर कोणालाही कळणार नाही अशा स्वरूपाची त्यांनी खबरदारी घेतली होती. मात्र मूळ गाडी ही त्यांचीच होती हे नंतर तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. 2 जण आहेत, 1 22 वर्षाचा आहे आणि 1 24 वर्षाचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही नवखे आहेत, पहिल्यांदाच त्यांनी असा गुन्हा केला असावा अशी माहिती पोलिसांच्या माध्यमातून येते. मात्र 2 दिवसापूर्वीच नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा स्वरूपाचा एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातले चोर काही पोलिसांच्या हाती लागले नव्हते, मात्र 2 दिवसांनीच पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्यातले चोर पोलिसांना हाती लागलेले आहेत. त्यामुळे मागचा गुन्हा आणि ह्या गुन्हा या दोघांचा काही संदर्भ आहे का याचा देखील शोध सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.